न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. काल दिनांक 25 जून मंगळवार रोजी नवीन सिडको भागात असलेल्या रुद्रा प्रॅक्टिकल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे इयत्ता 6वी मध्ये शिकत असलेल्या दिव्या प्रितेश त्रिपाठी या 11 वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या संदर्भात आज शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर स्मिता चौधरी यांनी अधिक माहिती दिली आहे. काल ऍक्च्युली शाळा भरायची जेव्हा वेळ होती सकाळी, म्हणजे 7:50 ची शाळा भरायची वेळ होती. काही मुलं पायी येतात, काही गाडीने येतात. मुलं गाडीने जेव्हा शाळेमध्ये आलेत, विद्यार्थिनी जी दिव्या आहे ती पण गाडीने शाळेमध्ये आली. 7:54 आसपास ती शाळेत आलेली असताना वर्गात गेली आणि अगदी बसली आणि लगेच ती कोलॅप झाली. म्हणजे डोकं टेकवलं, शेजारच्या मैत्रिणी अशी बोलायचा प्रयत्न केला तर पाहिल्यावरती तिने मान टाकली असं प्रथमदर्शनी मुलांनी जे बघितलं ते. आणि लगेच आमच्या स्टाफने पळापळ करून तिला डॉक्टरांकडे वगैरे न्यायला घेतलं. प्रायमरी जे म्हणतो आपण ते काही गोष्टी आहेत त्या केल्यात, पण काही रिस्पॉन्स नाही मिळाला. मग त्यांनी लगेच डॉक्टरांकडे गेल्यावरती इथे जरव कल्पतरू हॉस्पिटल तिथे नेलं. मलाही फोन आला, मीही लगेच पोचले. शाळेतनं एंट्री केल्यापासून जाणं परत बाहेर निघणं अगदी 7 ते 8 मिनटं, जास्तीत जास्त 10 मिनटामध्ये मुलगी शाळेतून परत गेली आहे. तर एवढ्या वेळात त्या मुलीला जे बेशुद्ध झाली, डॉक्टरांकडे गेल्यावरती कल्पतरू हॉस्पिटलला सांगितलं मी सिव्हिलला घेऊन जा. सिव्हिलला जेव्हा नेलं, मी स्वतः पण तिथे होती, तेव्हा त्यांनी चेकिंग केल्यावर सांगितलं की मुलगी आता नाही आहे. आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसला. आमच्यासोबत पॅरेंटही होते, मुलीचे आईवडील दोघं होते. आणि जेव्हा दोघांनी पण ऐकलं तर त्यांचा टाहो आणि आमचाही, म्हणजे आम्ही शब्दात ते वर्णन करू शकत नाही. नंतर पूर्ण दिवसभर त्यांना जेही होतं PM साठी वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही सोबत थांबलो पॅरेंट्ससोबत. असं पूर्ण झालं सर. सर बाहेर कसं आहे, मी पालकांना एक आवाहन करेल, कुठल्याही कोणीही सांगितलेल्या भूलथापांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. मी तर असंही ऐकलं की कोण म्हटलं की ती गाडीतनं पडली, कोण म्हटलं तिला साप चावला का गाडीमध्ये, कोण म्हटलं पायऱ्यांवरनं पडली का, पण असं काहीच झालं नाही आहे. शाळेमध्ये CCTV कॅमेरेज आहेत, सगळे फुटेज पोलिसांनी नेलेले आहेत. अगदी गेटपासून एंट्री करेपासून वर्गात जाईपर्यंत परत पुन्हा वरतून खाली आमच्या ऑफिसमध्ये सोफ्यावर ठेवलं, तिची ट्रीटमेंट करताना परत खालतून तिला उचलून खाली गाडीत टाकताना हे सगळे फुटेज पोलिसांनी नेलेले आहेत. आणि इथे कुठेही या मिनटाचा सेकंदाचा ज्याच्यामध्ये पूर्ण कव्हरेज आहे, म्हणजे कुठेही असं जाणवत नाही की दुर्लक्ष झालं किंवा खूप जास्त वेळ झाला किंवा मुलीला कुठल्या प्रकारे इथे म्हणजे एक्झर्शन झालं म्हणून हे होईल असं काहीच झालेलं नसताना. आता कदाचित होऊ शकतं तिला बरं वाटत नसेल, काही नसेल, तर मी पालकांना सांगेल तर तुमच्या मुलांनी तुम्हाला सांगितलं की मला बरं वाटत नाही, डोकं दुखतं आहे, पोट दुखतं आहे, मला चक्कर येत आहेत, परीक्षा असू देत किंवा काही असू देत. काल आमचा पेपर होता, ॲक्च्युली मंथली टेस्ट होती, म्हणून पालकांनी, मी जेव्हा पालकांशी बोलले आज घरी गेले होते तर त्यांनी म्हटलं, तिने मला सांगितलं होतं की मला ब्लॅकआउट होतं आहे, मला धाप लागतेच चालताना चढताना. तर मी दुर्लक्ष केलं, तर तिच्या आईने सांगितलं मला सकाळी की मला, मी तिला म्हटलं की तू काय म्हातारी झाली का आताशीच, मग तू चांगलं जेवण कर, तू चांगलं जेवण करत नाही म्हणून तुला असं होतं आहे. आणि मी दुर्लक्ष केलं, कदाचित मी नसतं केलं तर आज असं झालं नसतं. तर पालकांना मी हे सांगेल, शिक्षण महत्त्वाचं आहे पण मुलंही तितकेच महत्त्वाचे आहे अभ्यासासाठी. मला आज बरं वाटत नाही असं सांगून तू खोटं बोलतोय म्हणून दुर्लक्ष करू नका. भलेही डॉक्टरकडे तुम्हाला वाटतंय की नाही वाटत सीवर, तर तुम्ही घरीच ठेवा मुलांना. पेपर तुमचा नंतर दिला जाईल, पेपर नाही घेतला गेला शाळेत तरीही प्रॅक्टिस म्हणून तुम्ही पेपर करू शकतात, पण कुठल्याही छोट्यातल्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, ही माझी नम्र विनंती आहे. दिव्या ही सकाळी 8 वाजता नेहमीप्रमाणे शाळेत आली. शाळेत बाकावर बसलेली असताना तिला अचानक अस्वस्थ वाटू लागले. तिने एकच बाकावर बसणाऱ्या तिच्या शेजारच्या मैत्रिणीला सांगितले की मला अस्वस्थ वाटत आहे, चक्कर येत आहे, असे सांगत तिने बाकावर मान सोडली. प्रसंगी वर्गात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी ते उपस्थित असलेल्या शिक्षकांनी त्वरित तिला उपचारासाठी जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले.
मात्र डॉक्टरांनी तपासून जिल्हा शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला असता शाळेच्या शिक्षकांनी तिला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. तिला वैद्यकीय अधिकारी आणि तपासून मयत घोषित केले. म्हणजे ती बसलेली होती, म्हणजे ती आली बसली, त्याच्यानंतर ती म्हणजे एकदम अशी पळून गेली. घालती पडून गेली? हो पडून गेली, म्हणजे तिला चक्कर टाइपाला बसलेले होते. फक्त बसलेले, असं काही खेळत नव्हतं कोणी काही असं ना? नाही. हा बेंच वरती ती असं हेड डाऊन करून बसली होती. तेव्हाच तिला असं चक्कर टाइप आलं आणि खालती पडली, पूर्ण सटकली. खालती पडली? हा. आम्ही मॅमला बोलवलेलं आणि तिला खालती घेऊन गेलेली. खालती घेऊन गेली? त्यावेळेस तोंडात पाणी वगैरे मारलं होतं का तिला? उठवलं? हो पाणी मारलेलं. हो म्हणजे चांगली फ्रेंड होती ती माझी. चांगली फ्रेंड? काय करायचं? म्हणजे आम्ही खेळायचो, अभ्यास करायचो सोबत. फोन वगैरे? नाही फोन. बरं, बघ ती कधी असं पहिल्यांदा कधी आजारी वगैरे होती असं कधी काही बोलायची का? मला त्रास होतो किंवा काय? नाही म्हणजे असं नॉर्मल जर का डोकंदुखी वगैरे असेल तर सांगायची, पण असं काही सिरियस नाही ना. अच्छा, आता तू इतक्या दिवसापासून भेटत आहे शाळेत शिकते, तुला कधी असं होतं का शाळेमध्ये? नाही होत. वो मेरी बेस्ट फ्रेंड थी ना, तो फिर हम लोग कैसे सीढ़ियों पे आ रहे थे, सीढ़ियों से जैसे ही वो क्लास पे आके फर्स्ट बेंच पे बैठी, मैं पीछे मेरे बैग रख के आगे आई और आगे आके वो गिर गई थी बेंच पे. तो फिर हमने उस पे थोड़ा पानी डाला और तुरंत मैम को बुलाया और मैम लेके उसको नीचे गई और उसके आगे मैम ने हमको कुछ नहीं बताया. हम लोग पढ़ाई के बारे में बात करते थे, मतलब वो मुझे कभी अगर मुझे डाउट रहा तो वो मुझे बताती थी, अगर उसको रहा तो मैं बताती थी उसको. नहीं कल मतलब उसने बस मुझे बोला अनिका आगे जा, तू बैग रख के मैं आती हूँ. तो फिर वो उधर बैठ गई और फिर उसने हेड डाउन किया.